भारतीय जनता पार्टी का जय हो, भारतीय जनता पार्टी का जय हो, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। अरे आघाडी सरकार च करायचं काय, खाली डोकं वळवाय, वसुली सरकार च करायचं काय, खाली डोकं वळवाय। हा बघा आघाडी सरकारच्या निषेध असो, अरे या तीन तिघाडी सरकारचा करायचं काय, या तीन तिघाडी सरकारचं करायचं काय, खाली डोकं, खाली डोके, अरे या निर्दयी सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय। अरे या सर्वसामान्य जनतेच्या पिळवणूक करणाऱ्या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय। अरे या वसुली सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय। या पटानी सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय। भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा जय हो। अरे उद्धव आजबचे सरकार, उद्धव आजबचे सरकार, उद्धव आजबचे सरकार। जहां अंधेरा छाया हुआ है वहां दीप जलाना कहां मना है, जहां अंधेरा छाया हुआ है वहां दीप जलाना कहां मना है। या भ्रष्ट सरकारच्या विरोधात आपण आंदोलन छेडण्यात येत आहे। प्रत्येक गावोगावी, खेड्यापाड्यावर, पाडी वस्तीवर लाईटाचा मोठा फरक पडतोय, कारण आज शेतामध्ये पूर्ण 12 तास सुद्धा लाईट मिळत नाहीये, जेमतेम 4 तास लाईट मिळते, त्यामुळे अगदी शेतकऱ्यांचं अगदी नुकसान होत आहे, त्यांचं पाणी भरलं जात नाही। या सरकारला, या कुठल्याही एक गेंड्याच्या कातडीचं सरकार, याला कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही। पुत्रांच जनता अगदी त्रस्त झालेली आहे, अशा याच्यात भारतीय जनता पक्ष हा आपल्या निर्धार व्यक्त केला आहे की आम्हाला या सरकारला सडेतोड उत्तर द्यायचं आहे आणि आपल्या जनतेसाठी आम्हाला वीज पूर्ण वेळ मिळावी अशी अपेक्षा आम्ही या सरकारकडनं करतो। पण हे तीन तिघाडी सरकार कुठल्याच प्रकारचे, यांना कुठल्याच प्रकारची जाणीव नाही, तरी आम्ही हे आंदोलन, यांनी अजून 5-6 दिवस जर लाईटची व्यवस्था नाही केली तर आम्ही पूर्ण राज्यभर आंदोलन अजून दुप। भारतीय जनता पार्टी व भारतीय युवा मोर्चा या यांच्या संयोगाने आज रोजी या पठाणी सरकारच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर 7:30 वाजता कंदील आंदोलन, दिवा आंदोलन, आजचं हे आमचं उपयोजन होतं की या मागे या सरकारने या सामान्य जनतेवर जे अन्यायकारक हे जे निर्णय लादलेले आहेत की या सरकार वसुली सरकार आहे पहिली गोष्ट, आणि याच्यानंतर या वादग्रस्त मंत्र्यांचं सरकार असताना आज लोड शेडिंगच्या याच्यावर ही सर्वसामान्य जनता आज त्रस्त झालेली आहे। या सर्वसामान्य जनतेने आज यांच्या घरात, या गोरगरीब जनतेच्या घरात साधा दिवा लावायला सुद्धा आपल्याकडे आता रॉकेल बंद झाल्यामुळे दिवा लावू शकत नाही, महागड्या तेलाच्या याच्यात दिवा लावून आज या आपल्या काम भागवत आहेत। ही जनता इतकी त्रस्त झालेली आहे की यांच्याकडनं, या पठाणी वसुली सरकारकडनं, की या जनतेचं सर्वसामान्य जनतेसाठी कुठल्याही पद्धतीने नियोजन होत नाही आहे, आणि हे पठाणी वसुली सरकार आज सर्वसामान्य जनतेला पिळवणूक करते, यासाठी आज भारतीय जनता पार्टीकडनं संपूर्ण राज्यभर कंदील आंदोलन म्हणून आज या सर्व या सरकारच्या निषेधार्थ आम्ही कंदील आंदोलन आज उभारलेलं आहे।